रसिक हो, तुमचा नवीन वर्षाचा संकल्प काय आहे? जोडीदार शोधणं, नोकरी शोधणं, नवीन घर घेणं की नवीन गाडी? अजून ठरलं नाही म्हणता? ठरलं नसेल तर ते ठरवायला आम्ही मदत करू, आणि ठरलं असेल तर मिळवायचं कसं हेही आम्हीच सांगू. कसं? एकच मिनिट. नमस्कार रसिक हो, सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन निर्मित बुकमेक वेक्षा भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, हे वर्ष तर संपत आलंय. तुमच्या आयुष्यात या वर्षात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडली ते या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा. काय म्हणता? काहीच घडली नाही? असं कसं होईल? तुम्ही सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन हे चॅनल सबस्क्राईब केलं हीच तुमची या वर्षातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुमचं हे वर्ष खरंच वाया गेलंय. पण हरकत नाही, अजून वर्ष संपायला काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे पटापट सबस्क्राईब करून हे वर्ष सत्कारणी लावा. आणि तरीही याहून अधिक काही महत्वाची गोष्ट घडली असेल तर खरंच नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण ती घडण्यामागे एक रहस्य दडलेलं आहे. एक असं रहस्य जे तुमच्यासोबत घडून सुद्धा अजूनही तुम्हाला कळलेलं नाही, पण ते रहस्य आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि ते कळल्यानंतर तुमच्या आयुष्यात विलक्षण बदल घडणार आहे. निमित्त आहे रोंडा बर्न लिखित आणि डॉक्टर रमा मराठी अनुवादित द सिक्रेट या पुस्तकाचं. रसिक हो, हल्ली फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यात जो तो हल्ली उठसूट मोटिवेशनल मेसेजेस पाठवतो. रोज सकाळी उठल्यावर किमान डझनभर तरी रंगीबिरंगी फुलांवर आणि गुटगुटीत मुलांवर गुड मॉर्निंग लिहिलेले मेसेजेस आपली वाट बघत असतात. त्यातल्या हिरव्या, लाल आणि काळं अशा विचित्र कॉम्बिनेशन असलेल्या रंगांवर लिहिलेले कोट्स आपण दुर्लक्षित करतो. बऱ्याच लोकांना ते रहस्य आहे असं वाटतं, पण ते नसतं, तो वेस्ट ऑफ डेटा पॅक असतो. असो, याही कडे कसं दुर्लक्ष करायचं हेही आपण रहस्यमय पद्धतीनं शिकून घेऊच. मुद्दा आहे की या प्रकारच्या रहस्यांचा तुम्हाला कधी अनुभव आलाय का? किंवा अनुभव आला असेल तर ते एक गुड रहस्य आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे का? कदाचित नसेल आलं. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये रहस्य असतं, आणि रहस्य म्हणजे काही अंधश्रद्धा नाही, एक विज्ञानाधिष्ठित ते रहस्य, ज्या रहस्याला तत्वज्ञानाचा आधार आहे आणि त्यावर प्रायोगिकतेचा शिक्का आहे. याच सगळ्या प्रकारच्या रहस्यांची उकल द सिक्रेट या पुस्तकात करण्यात आली आहे. यामध्ये रहस्याशी निगडीत अनेक प्रकरण आहेत, त्यातील प्रत्येक प्रकरण एक नवीन रहस्य उलगडतं आणि आपल्या समोर आपल्या आयुष्यातील अनेक चमत्कारिक गोष्टींचं प्रकटीकरण करतं. त्यातील पहिलंच प्रकरण रहस्य प्रकट झालं असं आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला स्वत्वाची ओळख करून दिली जाते. कुठलीही गोष्ट आपल्याकडे स्वतःहून आकर्षित होत नसते, आपण तिला आकर्षित करत असतो. कारण लेखिकेच्या मते आपला देह म्हणजे एक प्रकारचा मानवीय ट्रान्समिशन टॉवर आहे. आपल्याला जे काही आयुष्यात हवं असेल ते आपल्या विचारांमध्ये बदल करून विचारांची योग्य फ्रिक्वेन्सी सेट करावी आणि आयुष्यामध्ये बदल करावा. वाचायला आणि ऐकायला हे वरवर खूप सोपं वाटत असलं तरी ते तितकंच रहस्यमय आहे आणि त्याला साधनेची गरज आहे. म्हणूनच आपल्याला त्या पुढील प्रकरणाचा सुद्धा वेध घ्यावा लागतो. पुस्तक आपण जसजसं अधिक वाचतो तसतसं आपण रहस्याच्या अधिक जवळ पोहोचू पाहतो आणि मग आयुष्यातील प्रत्येक रहस्यांवर अगदी बारकाईनं विचार करू लागतो. पुस्तकाची प्रकरणं सुद्धा त्या विशिष्ट मार्गानं आपल्याला जायला प्रवृत्त करतात. मानवी वृत्तीचा अभ्यास करून लेखिकेनं पुढे श्रीमंतीचं रहस्य, मानवी संबंधांचं रहस्य, आरोग्याचं रहस्य, विश्वाचं रहस्य, आत्मरहस्य अशी काही प्रकरणं समाविष्ट केली आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारची त्या संदर्भातील रहस्य उलगडण्यात आली आहे. उदाहरणार्थ श्रीमंतीचं रहस्य सांगताना आपण श्रीमंत आहोत असाच विचार करणं, पैसे नाहीत याकडे फोकस न करणं असे उपाय सांगितले गेले आहेत. मानवी संबंधांच्या रहस्याबाबत विचार मांडताना आधी स्वतःवर प्रेम करायला शिका ही संकल्पना विशेष आवडली. आणि सगळ्यात शेवटी जीवनचरित्र नावाचं एक प्रकरण आहे, जे काही थोर व्यक्तींचे अनुभव आणि तत्वज्ञान आपल्या समोर आणतं. एकूणच पुस्तक आपल्याला पायथ्यापासून डोंगर माथ्यापर्यंत नेऊन सोडतं. पुस्तकाचं मुखपृष्ठ विशेष आकर्षक आहे, त्याकडे पाहिल्यावर आपल्या हाती काहीतरी दुर्मिळ खजिना लागलाय असं वाटतं. पुस्तकाची बांधणी आणि त्यातील पानं सुद्धा गुणवत्तेच्या दृष्टीनं उत्कृष्ट असून प्रथम दर्शनी दिसतात ती दुर्मिळ ग्रंथाची पानं दिसतात, पण हाताळली असता ती अतिशय उत्तम गुणवत्तेची पानं आहेत हे लगेच लक्षात येतं. पुस्तकातील अक्षर छपाई सुद्धा खेळवून ठेवणारी आहे, त्यामुळे पुस्तकाच्या बाह्य रूपावर तांत्रिक गोष्टीत कुठेच शंका घेण्यास तसूवरही जागा नाही. पुस्तकातील डिझाईन पासून सगळ्या बाबी ऑस्ट्रेलियाच्या गॉझर मीडियानं सांभाळलेल्या आहेत,
आणि मुळात पुस्तकातील आशय सुद्धा आयुष्यामध्ये मोठा बदल घडवून आणणाराच आहे. अंतर्बाह्य इतकं गुणवत्तापूर्ण पुस्तक क्वचितच जगाच्या बाजारात असेल, त्यामुळे हे पुस्तक वाचनीय तर आहेच पण संग्रही असावं असं देखील आहे. नववर्ष येत आहे, प्रत्येकाचा काही ना काहीतरी नववर्षाचा संकल्प असेलच. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनचा हे पुस्तक वर्षाखेरीस आणण्याचा एवढाच हेतू आहे की आपण हे पुस्तक वाचावं आणि त्यातील रहस्य जाणून घ्यावीत आणि आपल्या नववर्षाच्या संकल्पनांना या रहस्यांच्या पंखांचं बळ देऊन आपलं नवीन वर्ष यशस्वी आणि समृद्ध करावं. आणि आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन आपल्या सोबत आहेच, त्यामुळे आपल्या आयुष्यात नक्की बदल घडवून आणा आणि जे काही बदल घडतील ते आम्हाला नक्की लिहून पाठवा. द सिक्रेट या पुस्तकाला बुक मी देते 3 स्टार्स. पुन्हा भेटू नव पुस्तक आणि त्याच्या समीक्षणासह, तोवर धन्यवाद. आणि हो, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन. रसिक हो, हे पुस्तक आणि ह्या व्यतिरिक्त अजूनही काही पुस्तके आपल्याला खरेदी करायची असतील तर majesticreaders.com या वेबसाईटवर आपण ती खरेदी करू शकता. आणि त्याचसोबत खास सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या प्रेक्षकांसाठी ही पुस्तकं 15% सवलतीत उपलब्ध असतील. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला कूपन कोड वापरावा.